महाराष्ट्र स्थापना दिनाच्या कार्यक्रमास लाभलेले अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग गावकरी आणि माझ्या बालमित्रांनो मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा अशा शब्दात कविवर्य राम गणेश गडकरी यांनी ज्या दगडासारख्या राकट पण फुलांसारख्या कोमल भूमीचे वर्णन केले आहे त्या भूमीत जन्मल्याचा मला अभिमान आहे सार्थ अभिमान आहे। मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदचरणांची धूळ ज्या मातीत आहे त्या मातीचा ललटा सिद्धीला लावल्याने अंगी संतांचे संस्कार मावळ्यासारखे शौर्य यशवंतराव चव्हाणांसारखे नेतृत्व तसेच देशासाठी प्राण अर्पण करणारे वासुदेव फडके राजगुरु यांचे गुण निर्माण होतात ती ही पावन भूमी। मित्रांनो सहजच या मातीला महान राष्ट्र म्हणत नाही या मातीने हर प्रकारचे हिरे नवे तर मौल्यवान रत्ने निर्माण केली ज्यांनी देशाचेच नाही तर विश्वाचे नेतृत्व केले। मित्रांनो विश्व बंधुत्वाची शिकवण देणारे संत ज्ञानेश्वर स्वातंत्र्य स्वराज्याची पाहट दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज मातृभूमी स्वर्गाहून महान सांगणारे सावरकर क्रांतीची ठिणगी प्रज्वलित करणारे वासुदेव फडके महिलांच्या उत्थानासाठी झटणारे भारतरत्न कर्वे संविधान रचयिते आंबेडकर आणि कणखर नेतृत्व देणारे यशवंतराव चव्हाण हे सर्व या मातीची मौल्यवान रत्ने आहेत। मित्रांनो संतांचा कलावंतांचा बुद्धिवंतांचा शास्त्रज्ञांचा समाज सुधारकांचा कर्मवीरांचा हा देश महाराष्ट्र देश आहे। या मातीत जन्मल्याचा मला अभिमानच नाही तर गर्व सुद्धा आहे। मित्रांनो महाराष्ट्राच्या या मातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी कार्यकर्ते स्वातंत्र्यवीर समाज सुधारक देशभक्त यांचे मोहळ असलेली माती असे म्हणतात। मित्रांनो अशा महान भूमीची महाराष्ट्राशी ओळख 1 मे 1960 रोजी झाली याचे प्रथम नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांनी केले। म्हणून मित्रांनो अशा महान पूर्वजांची योगदान पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवूया प्रगतीची नवी शिखरे गाठूया। शेवटी जाता जाता एवढेच म्हणे महाराष्ट्राची यशोगाथा महाराष्ट्राची शौर्य कथा महाराष्ट्राची यशोगाथा महाराष्ट्राची शौर्य कथा पवित्र माती लावू कपाळी या धरतीच्या चरणी ठेवू माती महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद धन्यवाद।